इस न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन विजापुर बेस सोलापुर। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली। पत्रकार परिषदेत त्यांचे मुद्दे होते, RSS हा भाजपचा एथनिक क्लिन्सिंग हा अजेंडा आहे। 2002 मध्ये गुजरात मध्ये पहिल्यांदाच हा अजेंडा वापरला गेला, मुस्लिम समाज विरोधी वापरला गेला। मणिपूरमध्ये मैतई या समाजाला हाताशी धरून कुकी समाजाच्या विरोधात भडकावण्यात आलं। गेल्या 70 वर्षांमध्ये भारताशी जुळून घेण्याची भूमिका घेतली होती, ती आता परिस्थिती बदलली आहे असं आमचं मत आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे। आर्मी चीफ यांनी केलेलं विधान देशातूनच केलेलं आहे, केंद्राचे धोरण जबाबदारी आला आहेत, सगळ्याला जबाबदार RSS आणि भाजप आहे, हिंदुत्ववाद आणि ब्राह्मणवाद पेरण्याचं काम हे सध्या करत आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। यांचा जो एक अजेंडा आहे, एथनिक क्लिन्सिंगचा जो असणारा अजेंडा आहे, की ज्या अजेंडाला त्यांनी गुजरातमध्ये 2002 पहिल्यांदा अस्तित्वात आणलं आणि मुस्लिम मायनॉरिटीच्या विरोधात त्यांनी असणारा तो वापरला, त्याच पद्धतीने आता आपल्याला असणारं दिसतंय की नॉर्थ ईस्ट स्टेट्समध्ये मैथी यांना हाताशी धरून, की जे हिंदू आहेत यांना हाताशी धरून त्यांनी असणारा कुकी हा जो ख्रिश्चन ट्राईब आहे आणि इतर ख्रिश्चन ट्राईब जे आहेत त्यांच्या विरोधामध्ये एक आंदोलन सुरुवात झालं। त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही मैथी न असणारा संख्येने मोठे आहेत, मोठ्या भावासारखे आहेत, रिझर्वेशन देणार असाल तर आम्हाला त्याच्यामध्ये अडचण होणार आहे, ही सुरुवात झाली अशी असताना परिस्थिती आहे आणि विरोध केला, आमच्या एंट्रीला विरोध करताय म्हणून जे असणारं दंगल तिथे सुरुवात झाली, त्या दंगलीने आता असणारं ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो एथनिक क्लिन्झिंग, म्हणजे कुठली तरी ट्राईब ही आता आम्ही मान्यच करणार नाही, पूर्णपणे तिला संपवणार, अशा पद्धतीची असणारी सुरुवात त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। त्या सुरुवातीचा परिणाम असा झाला आहे की गेल्या 70 वर्षामध्ये जे वेगवेगळ्या ठिकाणी नॉर्थ ईस्टमध्ये बोर्ड्स होते की आम्हाला असणारं आमचं वेगळं देश पाहिजे, ते जाऊन भारताशी जुळायला त्यांनी असणारं जी सुरुवात केली होती आणि त्याच्यामुळे जे काही मिलिटंट ग्रुप नॉर्थ ईस्टमध्ये होते त्यांचं शीन झालं, त्यांना नवीन कार्यकर्त्या नवीन मिलिटंट भेटत नव्हती, अशी जी परिस्थिती झाली आहे ती आता बदलली आहे, हा आमचा असणारा आरोप आहे। हा फक्त एवढ्याच ह्याच्यासाठी की धार्मिक आणि ब्राह्मण्यवाद या दोन गोष्टी पसरवण्यासाठी नॉर्थ ईस्टमधलं पूर्ण वातावरण बिघडलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे। महिना सव्वा महिन्याभराच्या कालावधीमध्ये नॉर्थ ईस्टमधले 7 सिस्टर्स आणि भूतान हा जो एक ब्रदर म्हणून धरला जातो, तिथे वेगवेगळ्या पद्धतीचा उठाव, वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं झाली तर आपण आश्चर्य त्या ठिकाणी मानू नये। आज आपण असणारा बघत असाल की काही मिलिटरीचे जर्नल्स जे आहेत किंवा BJP येणारे RSS येणारे जे स्पोक्सपर्सन आहेत ते चायनाला ब्लेम करतात अशी असणारी परिस्थिती आहे। ही पॉलिटिकलाइज करण्याचा प्रोसेस जी चाललेली आहे ती त्या ठिकाणी थांबवावी। 34 दिवशी आर्मी चीफ यांचं वक्तव्य आलं होतं की दिस हॅज नथिंग टू डू विथ इन्सर्जन्सी, हा इंटरनल इश्यू आहे, तो इंटरनल इश्यूज ठेवून त्याला आपण सॉल्व केला पाहिजे। माझ्या अंदाजानं आर्मी चीफनी जे म्हटलं ते अत्यंत द्वेषाने म्हटलं, याचं कारण की 70 वर्षामध्ये त्यांनी पेनस्टिकिंगली अत्यंत परिश्रम करून त्यांनी दुरावा जो निर्माण झाला होता तो दुरावा कमी करत 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 त्यांच्यामध्ये भारतीयता वाढवण्याचा असर जे केलं त्याच्यावरती कालच्या दंगलीनंतर पूर्णपणे पाणी पडले अशी असणारी परिस्थिती आहे। आणि याला जबाबदार जर कोण असेल तर याला केंद्राचं धोरण आणि त्या केंद्राच्या धोरणाला जर जबाबदार कोण असेल तर RSS BJPचं जे आहे की हिंदुत्ववाद आणि ब्राह्मण्यवाद
हा जो प्रत्येक ठिकाणी रुजवण्याचा त्यांचा जो भाग चाललेला आहे तो आहे असं त्या ठिकाणी मानतो आहे. नॉर्थ ईस्टमधले 90% ट्राईब जे आहेत या सगळ्या ख्रिश्चन आहेत. तिथे ॲडमिनिस्ट्रेशनने, मग ते पॉलिटिकल ॲडमिनिस्ट्रेशन असेल किंवा मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशन असेल, त्यांनी ही बाब मानली होती आणि म्हणून तिथल्या लोकांबरोबरचा त्यांचा डायलॉग संवाद हा अत्यंत फार चांगला झाला होता आणि तिथला सामान्य माणूस हा मिलिटन्सीला मदत करत नव्हता अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ती पूर्णपणे कंट्रोल आली होती अशी परिस्थिती आहे. आता ह्याच्यानंतर ती वाढण्याची आम्हाला असणारा अधिक शक्यता त्या ठिकाणी दिसते आणि या सगळ्याला पंतप्रधानाबरोबरच आम्ही असणारं RSS BJPला धरतो आणि म्हणून हे सगळेजणं मर्चंट्स ऑफ डेथ अशा स्वरूपामध्ये जे वागतात आहेत त्याचा देशभरातल्या सगळ्या लोकांनी निषेध केला पाहिजे. आणि भारताचं जे एक सेक्युलर कॅरेक्टर आहे, हे सेक्युलर कॅरेक्टरच भारताला एकत्र ठेवू शकतं याचा पुन्हा असणारा 2024 रिफ्लेक्शन झालं तर अधिक चांगलं मी असणारा मानतो. नाही तर नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स आत्ताच्या ह्याच्यामध्ये आहेत, परिस्थिती अजून चिघळल्या गेली तर तिथे काय होईल आणि काय होणार नाही आणि काय भूमिका घेतील हे आज मला वाटतं प्रिडिक्ट न केलेलं अधिक चांगलं आहे. धोका ओळखला पाहिजे मी असं त्या ठिकाणी मानतो. आणि जो काही धार्मिक ब्राह्मणवादाचा जो अजेंडा आहे तो RSSने कृपा करून थांबवावा आणि देशाला महत्त्व द्यावं अशी आमची पक्षाची भूमिका या ठिकाणी आहे. उदाहरण तिथलं काय चाललेलं आहे तर हा डेव्हिड नावाचा असणारा व्यक्ती आहे, कुकी समाजाचा आहे, त्याचे हात तोडले, पाय तोडले आणि शेवटी आपल्याला फक्त त्याचा असणारं मुटकं अडकवलेलं त्या ठिकाणी दिसतं आहे. इंटरनेट बंद आहे, मेसेजिंग येत नाही आहेत, अशा अनेक घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. आणि ह्या अनेक घटना ज्या आहेत हे जुनी परिस्थिती 1950 जी परिस्थिती आहे ही 1950 परिस्थिती पुन्हा येते की काय अशा असणारा ॲडमिनिस्ट्रेशनमधला असणारा एक वर्ग आहे आणि तो आता चिंता व्यक्त करायला लागला आहे अशी परिस्थिती आहे. मी पहिल्यांदा असणारा या ठिकाणी पाहतोय की महाराष्ट्रातला जो आदिवासी आहे हा आदिवासी नॉर्थ ईस्टच्या आदिवासी बरोबर आपला संबंध आता जुळायला लागलेला आहे. त्याचे प्रश्न आपले प्रश्न आणि आपले प्रश्न ते त्यांचे प्रश्न झाले पाहिजेत या दृष्टीने त्यांनी महाराष्ट्राभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढलेत, आंदोलनं केलेली आहेत, निदर्शनं केलेली आहेत. दुर्दैवाने मी असं म्हणेन की सटाणाचे असणारे जे SP आहेत त्यांनी आदिवास्यांवरती असणारा लाठीचार्ज केला. इनसेन्सिटिव्ह पोलीस अधिकारी जे आहेत या इनसेन्सिटिव्ह पोलीस अधिकाऱ्यांना स्पॉटवरनं काढणं हे त्याच्यातलं असणारं महत्त्वाचं आहे. हा एक सेन्सिटिव्ह इश्यू झालेला आहे, सोशल सेन्सिटिव्ह इश्यू आहे आणि तो सोशल सेन्सिटिव्ह इश्यू माझ्या अंदाजाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील किंवा असणारा देवेंद्र फडणवीस असतील यांनी स्वतःच्या ॲडमिनिस्ट्रेशनला आणि विशेष करून पोलिसांना सांगितलं पाहिजे की संयमाने तुम्ही वागा आणि संयमाने तुमचा असणारा हे करा. आणि ज्यांनी ज्यांनी लाठीचार्ज केलेला आहे त्यांना असणारं हेडक्वार्टरवरती बोलवलं पाहिजे की आम्ही मागणी करत आहोत. मणिपूरसारखं ट्रायबल पोलरायझेशन वेगवेगळ्या ठिकाणी आता वाढत आहे, म्हणजे फक्त नॉर्थ ईस्टचा मुद्दा नाही आहे, देशभरातच वाढत आहे. 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सगळं आता सत्तारंगून घडवलं जात आहे, तुमचा थेट आरोप. सत्ताधाऱ्यांकडून हे घडव म्हणजे मणिपूरमधलं जे आहे सुरुवात जी झाली ती सत्ताधाऱ्यांकडून झाली ह्याच्याबद्दल दुमत नाही. ज्या पद्धतीने कंट्रोल केलं पाहिजे होतं त्या पद्धतीने ते कंट्रोल करण्यात आलेलं नाही. तिथे जी पहिली मागणी होती कदाचित की बा सेंट्रल रूल करा
आठवड्याभराच्या आतमध्ये सेंट्रल रूल करा म्हणून जी मागणी आली होती ती कदाचित सेंटरने मान्य केली असती, तर मला असं वाटतं की प्रकरण इथपर्यंत वाढलं नसतं अशी परिस्थिती आहे. नॉर्थ ईस्टमधलं नवीन डेव्हलपमेंट जे आहे मागच्या 10 वर्षामध्ये जे आम्ही अनुभवलेलं तो जे आहे ते म्हणजे नॉर्थ ईस्टमधला माणूस जसं स्वतःच्या स्टेटशी रिलेट करतो तसा तो सेंटरशी रिलेट करतो आहे. म्हणजे सरकार ज्याचं कोणाचं आलं सेंटरमध्ये त्याच्याबरोबर तो जातो. आता ही हे एक संकेत होतं की नॉर्थ ईस्टमधला हा सेंटरबरोबर रिलेट झालेला आहे आणि सेंटरकडून तो असणारा प्रोटेक्शन देतो आहे अशी परिस्थिती आहे. दुर्दैवाने सेंटर त्याला प्रोटेक्शन द्यायला याच्यामध्ये फेल झालेला आहे आणि म्हणून 7 सिस्टर आणि 1 ब्रदर हा आता चिंतेच्या ह्याच्यामध्ये आहे की आपण काय करायचं, आता आपल्याला वाली कोणी राहिलेला नाही ही भावना त्याच्यामध्ये वाढत चाललेली आहे. सर, ते मनोहर भिडेसारखे जे लोक आहे ते आक्षेपार स्टेटमेंट करतात राज्य सरकारतर्फे जी कारवाई केली, मी नंतर बोलेन, मी पहिल्यांदा याच्यावरती येतो. सर, शरद पवार म्हणजे एका बाजूला विरोधकांची, मी शरद पवारच्या नंतर येत पहिल्यांदा याच्यावरती राहतो, हा माझा मेन इश्यू आहे. शरद पवार येतील जातील, पण मणिपूर हा असणारा नॅशनल इश्यू आहे, तो प्रॉपर प्रॉस्पेक्टिव्हमध्ये असणारा देशापुढे गेला पाहिजे. आमदार गेले होते, खासदार गेले होते, त्यांनाही तिथे जाता आलं नाही अशी परिस्थिती, कॅम्पमध्ये घेऊन गेलेले, पण इंटिरियरमध्ये तिथे असणारा त्यांना जाण्याची परवानगी नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मला वाटतं हे चुकीचं असं मी त्या ठिकाणी मानतो. नाही, मी मध्यंतरी असणारा नागालँड असेल, मिझोराम असेल, मणिपूर असेल, या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि चांगली ठिकाणं जे बघण्यासाठी सुद्धा मी गेलो होतो. रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन. बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस उमामा फैशन. आमच्या इथे जीन्स, टी शर्ट्स, ट्राउजर्स, शर्ट्स, पॅन्ट्स, जॅकेट्स आदी व्हरायटीज उपलब्ध. तसेच दिवाळी, होळी, रमजानी, बकरी ईद, आंबेडकर जयंतीचेही शॉपिंग करा. आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन मक्का मस्जिद शेजारी बिजापूर वेळ सोलापूर. संपर्क 9921037094.